हाय डियर स्टूडेंट्स, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधील इलेक्ट्रिक करंट्स हा टॉपिक स्टडी करणार आहोत. इलेक्ट्रिक करंट फ्लो होणे मीन्स काय होणे, त्यामधून असलेले इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होणे त्या कंडक्टर्समध्ये. कन्सिडर करा, हा एक कंडक्टर्स आहे अँड हा कंडक्टर्स कशाने मेड झालेला आहे, ॲटम्सने. मीन्स एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ स्मॉलेस्ट स्मॉल पार्ट ॲटम्स अँड या ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स असतात जे निगेटिव्हली चार्ज असतात, इलेक्ट्रॉन्स जे निगेटिव्हली चार्ज आहेत. अँड जनरली या ॲटम्सला जर अदर्स डिवाइस कोणता नसेल तर ते रँडमली फ्री होतात. बट ज्यावेळेस आपण यांना काय करू, आपण एक सेल अटॅच करूया, मीन्स पोटेन्शियल एनर्जी. ही जी एनर्जी आहे ही कशी होते, जनरली हा पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्हली चार्ज, मीन्स इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. कसे होते, डायरेक्शन्स काय आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह साईड अँड ही पॉझिटिव्ह साईड. अँड मग ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स काय करतील, हा जो निगेटिव्ह साईड आहे मीन्स निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिपेल टू इच अदर्स, मीन्स यापासून ते रिफिल होतील अँड पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतील. मीन्स इलेक्ट्रॉन्समध्ये काय आलेलं आहे, एक प्रकारे चार्ज आहे, त्यांना कोणीतरी पुश करतं अँड जे फ्लो होतात. बट ते फ्लो होत असताना कोणत्या डायरेक्शन्सनी फ्लो होतील, दिस डायरेक्शन्स मीन्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, टू पॉझिटिव्ह एंड, निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह, बिकॉज निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल टू इच अदर्स अँड ते पॉझिटिव्ह एंडकडे अट्रॅक्ट होतील. बट कन्व्हेन्शनली आपण डायरेक्शन ऑफ करंट फ्लो इज टेकन टू बी पॉझिटिव्ह ऑफ द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. बट त्याचं डायरेक्शन्स आपण कसं दाखवतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मीन्स अपोजिट, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. अंडरस्टँड? नाही. आता यामध्ये बघा, करंट फ्लो झाला, करंट डिनोटेड बाय आय, आपण आयने करंट डिनोटेड करतो, चार्ज अँड हा करंट फ्लो होण्यासाठी यावरही काहीतरी चार्ज द्यावं लागलं, पोटेन्शियल एनर्जी. अँड ज्यावेळेस हा चार्ज होतो तो काय होतो, कोणातरी युनिट टाइम्समध्ये पास होतो. इथून हा कंडक्टर आहे, या कंडक्टरच्या एका ठिकाणाहून युनिट टाइम्समध्ये चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर्स, चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाइम्स, यामधून हे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असताना किती वेळात किती इलेक्ट्रॉन्स फ्लो होणे हे मेजर्स करणे मीन्स काय करणे, आपण करंट. एक लिटर दूध पाहिजे किंवा एक लिटर शुगर मागतो का आपण, नाही, तर तो किलोमध्ये असतो. जस्ट लाईक करंटचा एक युनिट आहे अँड तो जो युनिट आहे तो पास होतो, हे मेजर्स करण्यासाठी आपल्याला किती चार्ज त्याला अप्लाय केलेला आहे त्या इलेक्ट्रॉन्सवर अँड तो युनिट टाइम्समध्ये, इन युनिट टाइम्स, टाइम्समध्ये कंडक्टर्समधून पास झालेला आहे, मीन्स टी टाइम्स चार्ज अँड करंट. आता याला आपण सर्वांचे युनिट्स देऊया. कुलम, एस आय सिस्टीम्समध्ये युनिट चार्ज, चार्जचा काय आहे युनिट कुलम. सेकंड, व्हॉट इज मीन बाय एस आय सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल, मी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्यांना मान्यता मिळालेली आहे. करंट इज एक्सप्रेस्ड, करंट कशाने, एम्पियरने डिनोटेड करतात. अँड चार्ज ऑफ वन इलेक्ट्रॉन्स, वन इलेक्ट्रॉन्स 1.6 इंटू 10^-19 हा एक चार्ज आहे जो इलेक्ट्रॉन्सचा आहे. अँड सेकंड, टाईम कशा डिनोटेड करतात, सेकंड्समध्ये, मीन्स वन एम्पियर जर आपल्याला काढायचा असेल तर अँड एका सेकंदामध्ये किती चार्ज पास केलेला आहे, दिस इज कॉल्ड अ वन एम्पियर. एम्पियर करंट से टू फ्लो इन अ कंडक्टर इफ वन कुलम चार्ज फ्लो थ्रू इट एव्हरी सेकंद, मीन्स प्रत्येक सेकंदाला जो कुलम चार्ज आहे किती फ्लो होतो तो मेजर्स करणे मीन्स एम्पियर. अंडरस्टँड?